जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नमस्कार मी राजेश जाधव जागर जनस्थान वृत्तवाहिनीत आपले स्वागत बघूया आजचं बातमीपत्र नाशिक शहरात कालिदास कला मंदिराची स्मार्ट सिटीच्या अंतर्गत नूतनीकरण करण्यात आले मात्र 2019 साली झालेल्या नूतनीकरणानंतर कालिदासचे दर झपाट्याने वाढले गेले त्यामुळे सर्वांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती शहरातील हौशी आणि प्रायोगिक रंगकर्मींना देण्यासाठी कालिदास सारखे नाट्यगृह परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याची मागणी रंगकर्मींची होती शहरातील हौशी तसेच प्रायोगिक रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी कालिदास सारखे नाट्यगृह परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याविषयी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनपा आयुक्तांना सूचना केल्यानंतर या प्रकरणी आता आयुक्तांनी लक्ष घातले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी निवेदन दिल्यानंतर आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकोंडवार यांनी शुक्रवारी बैठक बोलवली या बैठकीत शुल्काविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे शाखेतर्फे दर 2 वर्षांनी विवा शिरवाडकर लेखन प्राध्यापक वसंत कानेटकर रंगकर्मी आणि बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार दिला जातो या पुरस्कार वितरण समारंभासाठी कालिदास कला मंदिर मोफत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे या कालिदास कला मंदिर विषयी योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी परिषदेकडून करण्यात आली आहे तसंच 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीतच या बाबतीत काय निर्णय लागतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय जागर जनस्थानसाठी राजेश जाधव नाशिक वणी परिसरात डोंगर देव्या उत्सव सुरू आहे निसर्ग पूजक आदिवासी बांधवांचा महत्वाचा उत्सव या उत्सवाला मोठे महत्व आहे काय असतो हा डोंगर देव उत्सव जाणून घेऊया जागर जनस्थानच्या माध्यमातून आदिवासी समाजात डोंगरा या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे हा उत्सव प्रामुख्याने दिंडोरी कळवण सुरगाणा पेठ बागलाण तसंच साक्री नंदुरबार धुळे जिल्ह्यात केला जातो सर्वत्र आदिवासी भागात आदिवासींचे कुलदैवत डोंगरादेव उत्सवाला सुरुवात झाली आहे निसर्गाच्या कुशीत राहून आदिवासी निसर्गाची पूजा करत असतात म्हणूनच या आदिवासी भागात डोंगरादेवाला खूप मान दिला जातो प्रत्येक गावाच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगरादेव हे व्रत 3 किंवा 5 वर्षांनी पाळतात नियोजित वर्षाच्या मकाशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला हे व्रत सुरू होते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला याची सांगता होते साधारणतः 15 दिवस पाळले जाणारे हे व्रत आदिवासी हे व्रत 8 ते 10 दिवसच पाळतात ज्या गावात हे व्रत असते त्या गावातील आदिवासी या व्रताची महिनाभरापासून तयारी करत असतात सुरुवातीला दवंडी देऊन गाव जमा करतात प्रत्येक घरातून लोकवर्गणी निश्चित केली जाते आणि आपापल्या सगेसोयरे नातेवाईकांना मूळ आमंत्रण धाडले जाते लोकवर्गणी जमा झाल्यानंतर व्रतासाठी आवश्यक असलेला लाल बोकड लाल कोंबडा लाल कोंबडी काळीपाठ बकरी मेंढा फिरंग्या कोंबडा ढवळा कोंबडा आदी बाबींची जमवाजमव करतात तर 7व्या दिवशी सायंकाळी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला गावातील चोळीखळी ढाळली जाते भगत मठावरील थोंबांची विधिवत पूजा करून थोंबा उपटतो त्यांच्यासोबत व्रतात सामील असलेल्या सर्व माऊल्या महिला अबाल वृद्ध ग्रामस्थ डोंगरादेवाचे गाणे म्हणत गड घेण्यासाठी गवळाच्या दिशेने रवाना होतात रात्री गडाच्या गवळाच्या पायथ्याशी मुक्काम ठेवतात या जागेला रानखळी असे म्हणतात तिथे पुन्हा थोंबा रोवला जातो दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ भगत मुधानी गवळाजवळ जातात या जागेला रानखळी असेही म्हणतात तिथे पुन्हा थोंबा रोवला जातो दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ भगत बुधानी गवळाजवळ जातात तिथे स्वच्छता सारवण करून 5 आरत्या महादऱ्या म्हणजेच मोठा दगडी दिवा अगरबत्ती लावतात गवळाच्या गुहेसमोर कोराशेला उपरणे धरतात तिथे भगत कंसारा नागली तांदुळाच्या 125 पुंजा टाकतो संपूर्ण पूजा अर्चा झाल्यावर भगत मोठ्याने 5 वेळा लक्ष्मीच्या नावाने लक्ष्मी असा आवाज देतात तर खाली रानखळीवर थोंबाभोवती बसलेल्या माऊल्या भायांचा सूड उठतो म्हणजेच अंगात येते या सर्व माऊल्या घुमू लागतात गाणे म्हणून नाचू लागतात पौर्णिमेच्या दिवशी विधिवत कार्यक्रम करून सांगता करण्यात येते जागर जनस्थानसाठी अनिल गांगुर्डे वणी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाड येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न तथा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाड शहरातून या कॅन्डल मार्च काढण्यात आल्या होत्या. या कॅन्डल मार्चची सुरुवात मनमाड शहरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी या ठिकाणाहून करण्यात आली. हा कॅन्डल मार्च शहराच्या विविध भागातून काढण्यात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी सर्व उपस्थितांनी सामूहिक वंदना केली. या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने मनमाड शहरातील भीमसैनिक उपस्थित होते. यामध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक, कामगार संघटना, सर्व उपासक उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. राहुरी फॅक्टरी येथे एका खाजगी वजन काट्यावर आपल्या वाहनाचे वजन करण्यासाठी आलेल्या वाहन क्रमांक KA11B3315 या कंटेनरमध्ये काही जनावरांची वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच श्रीरामपूर येथील मोटर वाहन निरीक्षक सुनील गोसावी यांनी अतिशय बारकाईने या वाहनाची तपासणी करत कारवाई केली. राहुरी फॅक्टरी येथील एका खासगी वजन काट्यावर आपल्या वाहनाचे वजन करण्यासाठी आलेल्या कंटेनरमध्ये जनावरांची वाहतूक होत असल्याचे मोटर तसंच निरीक्षक सुनील गोसावी यांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत त्यांनी कंटेनरला थांबवून कारवाई केली. या वाहनातील जनावरांना एकदम दाटीमध्ये कोंबून नेत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. जनावरांना वाहनातून नेत असताना शासकीय नियमानुसार 1x1 चौरस मीटर जागा असलीच पाहिजे, परंतु या वाहनामध्ये अशी कोणतीच व्यवस्था नसल्याने या वाहनाच्या चालक तसंच मालकावर पेटा अंतर्गत कारवाई करण्यात आली. तब्बल 20,000 रुपये इतका ऑनलाईन दंड या कारवाई दरम्यान वसूल करण्यात आल्याचं वाहन निरीक्षक सुनील गोसावी यांनी सांगितलंय. या कारवाई दरम्यान या वाहनातील कामगारांची एकच धावपळ उडाल्याचं निदर्शनास आले. या कारवाई दरम्यान श्रीरामपूर येथील RTO विभागाचे 6 मोटर वाहन निरीक्षक सुनील शिंदे, वाहन चालक गणेश गांगुर्डे आदी दिसत होते. अशाच धडक कारवाया श्रीरामपूर RTO विभागाच्या वतीनं करण्यात येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे, राहुरी. नाशिक महानगरपालिकेच्या ध्रुवनगर येथील शाळा क्रमांकाचे 22 उपशिक्षक नामदेव जानकर लिखित आणि दिग्दर्शित डुबऱ्या ह्या लघुपटाला आयडियल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल लघुपट महोत्सवात 2 पुरस्कार मिळाले. टॉप 5 आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा 2 पुरस्कारावर लघुपटाने मोहर उमटवली आहे. सिल्लोडमध्ये पार पडलेल्या महोत्सवात 50 देशातील सुमारे 1,000 लघुपट सादर झाले. शाळाबाह्य विद्यार्थी, बाल कामगार या विषयावर आधारित डुबऱ्याने यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शाळेतील दया कांबळे, निलेश अंभोरे, गौरी अंभोरे, कीर्ती लोंडे या विद्यार्थ्यांचं पालक ज्योती अंभोरे, दीपक अंभोरे यांनी ह्या लघुपटात भूमिका साकारल्या आहेत. शाहीर सुमंत अन्नदाते यांच्या उपस्थितीत नामदेव जानकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या हस्ते कलाकार आणि दिग्दर्शकांचा सत्कार करण्यात आला. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली समस्त श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी वर्गाने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर झोपलेल्या सरकारला जाग येण्यासाठी जागरण गोंधळ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करू नये, तसेच शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. तालुक्यातील 4 साखर कारखान्यांनी यावर्षी किमान 3100 रुपये बाजार भाव देऊन पहिला हप्ता जाहीर करावा. तसेच पंचायत समितीमध्ये गाई गोट्याच्या प्रकरणासाठी शेतकऱ्यांकडून 1,000 रुपयांची लूट होत आहे, ती लूट थांबवावी. तसेच अनेक जनावरे लंपी आजाराने दगावले असल्याने जनावरांची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशा अनेक मागण्या घेऊन श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळ घालून शासनाला खंडेरायाने सद्बुद्धी द्यावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजेंद्र म्हस्के यांनी दिली. यावेळी अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी तहसीलदार मिलिंद कुलते यांना निवेदन देण्यात आले. जागर जनस्थानसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा. 40 तालुक्यात वागळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खानदेश दौऱ्यावर असताना वागळी गावी मुक्कामी थांबले होते. 19 जून 1938 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 84 वर्षापूर्वी येथे मुक्कामी थांबले होते. महामानवाच्या त्या स्मृती जपण्यासाठी 40 पंचायती समिती पुढे आली आहे. 40 तालुक्यातील वागळी येथे 84 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खानदेश दौऱ्यावर आले असताना थांबले होते. त्यावेळी ज्या विहिरीचे पाणी बाबासाहेब पेले आणि ज्या खोलीत ते मुक्कामी राहिले
त्या खोलीचे आणि विहिरीचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी स्मारक केले जाणार आहे. खान्देश दौऱ्यावर असताना जाधव कुटुंबियांकडे मुक्कामी राहिले होते. वागळे गावात हेच स्मारक बांधण्यासाठी 40 गाव पंचायत समिती सरसावली असून त्यांच्या वतीने हे स्मारक बांधण्यात येत आहे. स्मारक बांधण्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात विहिरीचे गाळ काढून बांधकाम करण्यात येणार आहे, तर नंतर खोलीचे नूतनीकरण करून बाबासाहेबांच्या आठवणी जपण्याचे काम या माध्यमातून करण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिक आणि पंचायत समिती करत आहे. बाबासाहेब आंबेडकर हे खान्देश दौऱ्यावर असताना चाळीसगाव तालुक्यातील वागळी गावात 3 दिवस मुक्कामी असून गेल्या 3 दिवसात या विहिरीवरच बाबासाहेब आंबेडकरांनी आंघोळ व इथल्या विहिरीचे पाणी पिऊन आपला 3 दिवसाचा मुक्काम साजरा केला होता. त्याचबरोबर या पडक्या घराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 दिवस मुक्काम राहून जागर जनस्थानसाठी सोजीला लाडपे 40 गाव. कपाळी चंद्रकोर नत आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी, प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूटसुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक. संपर्क 86 68 63 71 99, 74 98 52 50 83. आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध. चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच. ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर. James has commenced admission for grade 11th and 12th for the year 2022 and 23. Why choose us? Excellent and dedicated team of teachers, preparation of competitive exam within the school premises, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT with regular science and commerce college affiliated to CBSE. Opportunities to participate in various competitions and events. Helpful for the development of your personality. Comfortable timings, 8 a.m. to 4 p.m. Regular tests and assignments. Regular doubt solving sessions for reinforcing the concepts. Overall, all great fun-filled atmosphere conducive of learning. Reach us at 95950-11551. Website www.jamesschool.co.in and James English Medium, James English Medium at the rate. Email ID jamesenglishmedium@gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing. घर असावे घरासारखे, नको ते नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप. हाच विश्वास सार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी. नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट, 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वरप्रती किराण घेऊन आले आहे सर्व अमेनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी. वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो. सर्वोत्तम इनडोअर अमेनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमेनिटीज जसं सायकलिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो,
असे वेगवेगळे गेम। याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे मुंबई औरंगाबाद जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल वेस्ट साईड क्रोमा ॲडलॅब्स मूवी थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका पोद्दार रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर। याशिवाय रेल्वे स्टेशन मुक्तिधाम पासपोर्ट ऑफिस पोस्ट ऑफिस बँक अवघ्या 15 मिनिटावर। शो फ्लॅट रेडी 2 BHK 3 BHK आणि 4 BHK सुद्धा। हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच। तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा। आमचा पत्ता पवार इस्टेट आयनॉक्स सिनेमा समोर मेट्रो मॉल जवळ ड्रीम सिटीला लागून। संपर्क 7277723777। मालेगाव तालुक्यातील बोरी आंबीदरी येथे बंदिस्त पाइपलाईन योजनेला विरोध करण्यात येत आहे। या ठिकाणी ग्रामस्थांनी तसेच शेतकऱ्यांनी कॅनॉलद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे। ही मागणी पूर्ण करण्यासाठीच हे शेतकरी उपोषण करत आहे। उपोषणाला 30 दिवस पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी मालेगाव विधायक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली 40 गाव फाट्यावर चक्का जाम आंदोलन केले। बोरी आंबेदरी येथील बंदिस्त पाईप योजनेला विरोध होत आहे। याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी बोरी आंबेदरी धरणातून टाकण्यात येत असलेली बंदिस्त पाईपलाईन योजनेला विरोध करण्यासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी त्यांचे आव्हान धुडकावत जोपर्यंत कॅनॉलद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय जाहीर केला। ह्या आंदोलनातील आंदोलक गणेश कवचे यांनी शनिवारी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यास उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत आहे। 30 दिवसापासून आंदोलन सुरूच आहे। पालकमंत्री आणि प्रशासन यांच्या निषेधार्थ संतप्त शेतकरी ग्रामस्थांनी मालेगाव विधायक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या 40 गाव फाट्यावर रस्ता रोको केला। या आंदोलनात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे यासह इतर पक्ष संघटना आणि मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या। जागर जनस्थानसाठी अमीन शेख मालेगाव। नगर मनमाड रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्याचे काम त्वरित करावे या मागणीसाठी नगर मनमाड रस्ता कृती समितीच्या वतीने राहुरी सुतगिरीजवळ लोकप्रतिनिधी आणि सरकारचा दशक्रियाविधी तसेच पिंडदान विधीचं आगळं वेगळं निषेध आंदोलन करण्यात आले। नगर मनमाड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आजवर शेकडो प्रवाशांना अपंगत्व आले तर काहींचा मृत्यू झाला आहे। याच अनुषंगाने मनमाड रस्ता कृती समितीच्या वतीने राहुरी सुतगिरणीजवळ लोकप्रतिनिधी आणि सरकारचा दशक्रिया आणि पिंडदान विधी करत निषेध आंदोलन करण्यात आले। या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यामध्ये अपंगत्व आलेल्यांना 50,000 रुपये रोख तर मृत्यू झाला त्यांना 5 लाख रुपये अदा करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुढील आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी सर्व पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनात सामील झाल्याने हा प्रश्न किती महत्वाचा आहे यावेळी दिसून आले। एकाही राजकीय पक्षाच्या नावाचा उल्लेख आपल्या मनोगतात कोणीही केला नसल्याचे यावेळी बघावयास मिळाले। नोव्हेंबर 2022 मधील एका महिन्यात 6 जणांचा मृत्यू ह्याच ठिकाणी झाला। दशक्रिया विधीवेळी झालेल्या प्रवचनातूनही व्यवस्थेचा निषेध नोंदवण्यात आला। रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी सरकार आणि प्रशासनाबद्दल तीव्र शब्दात नाराजी दर्शवली। यावेळी रस्ता कृती समितीच्या वतीने वसंत कदम देवेंद्र लांबे दीपक त्रिभुवन अभिजित आहेर प्रकाश बुजाडी साईनाथ बर्डे सुनील विश्वासराव अनिल येवले राजू बोर्डे आदींनी निषेध नोंदविला। राहुली पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे राहुरी।